श्री सद्गुरु शंकर महाराज अमृत महोत्सवी समाधी सोहळ्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। समाधी सोहळ्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने श्री शंकर महाराज समाधी ट्रस्टतर्फे आयोजित 6व्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार उल्हासदादा पवार व रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलच्या डॉक्टर स्नेहल मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले। या रक्तदान शिबिरास पुणे परिसरातील नागरिकांनी माता भगिनींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून रक्तदान केले। रक्तदात्यांना चहा नाश्ता आदीची व्यवस्था ट्रस्टच्या वतीने करण्यात आली होती। शिबिरात तब्बल 302 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले। प्रकट दिनानिमित्त कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता। श्री गणेश महाराज भगत यांनी श्री शंकर महाराजांची चरित्रकथा सादर केली। तसेच श्री यशवंत महाराज बोधले, पुरुषोत्तम महाराज पाटील, चंद्रकांत महाराज वांजळे आणि राष्ट्रीय कीर्तनकार आफळे गुरुजी यांनी कीर्तन सेवा रुजू केली अशी माहिती निमंत्रक राजेंद्र आबा शिळीमकर यांनी कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांना दिली। श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी ट्रस्टतर्फे भक्तांना दररोज महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। प्रकट दिनानिमित्त समाधीस्थळी विशेष फुलांची आरास करून पालखी सोहळा साजरा करण्यात आला। सदर सोहळ्यात दत्ताभाऊ धनकवडे, दीपक मानकर, हेमंत रासने, आमदार सुनील कांबळे, प्रशांत जगताप, मिलिंद पन्हाळकर, सुनील खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच रक्तदान शिबिर कार्यक्रम प्रसंगी सचिव श्री सुरेंद्र वाईकर यांनी न्यास राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली। रक्तदान शिबिरात ससून रुग्णालय रक्तपेढी, रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटल, आधार रक्तपेढी यांनी सहभाग घेतला अशी माहिती रक्ताचे नातेचे श्री राम बांगड यांनी सांगितले। ट्रस्टचे अध्यक्ष श्री भगवान खेडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले। यावेळी सचिव सुरेंद्र वाईकर, विश्वस्त सुरेश येनपुरे, नागराज नायडू, प्रताप भोसले व निलेश मालपाणी आदी उपस्थित होते। सद्गुरु शंकर महाराज मठामध्ये गेली अनेक वर्ष धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक असे उत्तम उपक्रम श्रद्धेने आणि भक्तीने केले जातात। त्यातला एक भाग म्हणून अमृत महोत्सवी वर्ष या समाधी सोहळ्याचं होत असताना केवळ या वर्षापुरतंच नव्हे तर दरवर्षी कधीही दैनंदिन जीवनामध्ये अध्यात्माबरोबर, भक्तीबरोबर, सामाजिक भानाच्या माध्यमातून समाज उपयोगी किंवा लोकांच्या उपयोगी अनेक उपक्रम सक्रियपणे अतिशय उत्तम प्रकारे राबवलेले आहेत। किंबहुना भागवत संप्रदायात म्हटल्याप्रमाणे जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे असं संतांचं वर्णन केलेलं आहे। आणि संत हे युनिव्हर्सल असतात, जागतिक असतात, वैश्विक असतात आणि त्याची अनुभूती ज्या समाधीस्थळावर असंख्य लाखो लोकांना गेली अनेक वर्ष मिळते त्या विश्वस्तांच्या माध्यमातून गेल्या वर्षभराच्या किंवा 2 वर्षाच्या काळात जगामध्ये हे जे संसर्गाचं एक महामारीचं, करोनाचं महासंकट सर्व जगाला व्यापून राहिलेलं आहे, जग त्रस्त झालेलं आहे, भारत आहे त्यामध्ये राज्य आपले आपले लोक आहेत आणि गेली 2 वर्ष अक्षरशः असंख्य लोकांना आपले प्राण गमवावे लागले, असंख्य लोक आजारी पडले या संसर्गामुळं आणि म्हणून या संसर्गाच्यावर मात करत असताना अनेक गोष्टींचा आरोग्याच्या माध्यमातून जो तुटवडा जाणवला जगभर, त्यामध्ये व्हेंटिलेटर म्हणजे तात्पुरता श्वास देऊन जेव्हा मनुष्याला प्राणवायूची जरुरी असते ती यंत्रणा तुलनेला जगामध्ये किंवा भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात कमी होती, त्याची उपलब्धता करून देत असताना, कारण त्याची किंमत खूप आहे, व्यक्तिगत किंवा अगदी सगळ्या हॉस्पिटल्सला किंवा दवाखान्याला परवडेल असे नाही, त्याचं भान ठेवून या विश्वस्तांच्या माध्यमातून पुणे महानगरपालिका आणि इतर काही हॉस्पिटल्सला ही यंत्रणा पुरवण्याचं काम ज्या लोकांनी दान दिले श्रद्धेनं, त्याचं अगदी अक्षरशः तुकोबाच्या अभंगात सांगायचं म्हणजे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचे करी, हा संतांचा विचार जो सद्गुरू शंकर महाराजांच्या जीवनामध्ये होता त्या माध्यमातून
हे व्हेंटिलेटरसारखं अत्यंत महाग असलेलं ही यंत्रणा ही महापालिकेला दिली. प्राणवायूचा तुटवडा आला, कारण काही अचानक आलेलं संकट असल्यामुळं दैनंदिन जीवनातले तुलनेनं त्याची उपलब्धता कमी होती, आणि म्हणून तात्काळ प्राणवायूची सेवा सर्व जगभरात त्याचा तुटवडा निर्माण झाला. आणि त्याचंही भान ठेवून प्राणवायूची यंत्रणा नाटण ऑक्सिजन प्लांट देण्याचं सुद्धा काम या ट्रस्टच्या विश्वस्तांच्या माध्यमातून झालं. अन्नदान हे तर वर्षानुवर्ष चालूच आहे, अतिशय भक्तीनं, आणि याची चव पण एक वेगळी, असा अनेक असंख्य भक्तांचा हा अनुभव आहे, अनुभूती आहे. त्या अन्नदानाचं काम चालूच आहे. त्याही अन्नदानाच्या माध्यमातून भारती हॉस्पिटलसारख्या अनेक मोठ्या दवाखान्यात जे रुग्ण आहेत, त्यांचे नातेवाईक जे आलेले आहेत, त्यांचीही अशा प्रकारे जेव्हा अडचण त्यांना जाणवली तेव्हा त्या हॉस्पिटलच्या परवानगीनं त्या ठिकाणी त्याही ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदानाच्या माध्यमातून प्रसादाच्या माध्यमातून सहकार्य करण्याचा प्रयत्न या विश्वस्तांच्या माध्यमातून झाला. आपण पाहिलं की भारतामध्ये या काळामध्ये रक्ताचा तुटवडा, जसा प्राणवायूचा तुटवडा होता, व्हेंटिलेटरचा तुटवडा होता, तसा रक्ताचा आणि प्लाझ्मा अशा या सगळ्या गोष्टी अचानक उद्भवलेल्यामुळं अगदी स्वाभाविक आहे तो तुटवडा भरून काढण्याकरता आता या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आणि त्याच्या अगोदरही रक्तदानाच्या माध्यमातून शासनाचे आरोग्यविषयक संसर्ग रोगाच्या या करोनाच्या नियमावलीचं तंतोतंत पालन करून त्याला कुठेही बाधा येणार नाही याची काळजी घेऊन रक्तदानाचा उपक्रम देखील आज या ठिकाणी सुरू झाला आहे. यापूर्वी रक्तदान अनेक वेळा घेतलेलंच आहे, आरोग्याची शिबिरं या विश्वस्तांच्या माध्यमातून घेतली गेलेली आहेत, परंतु आज हा सोहळा या ठिकाणी होत असताना तज्ज्ञ डॉक्टर, मोठ्या हॉस्पिटलची मदत आणि रुबी हॉलसारख्या नामवंत अशा रुग्णालयातून डॉक्टर मुजुमदार श्रीमती या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं सहकार्य, सगळ्या यंत्रणेचं सहकार्य, त्याच्या माध्यमातून रक्ताचं नातं सांगणारी जी संस्था आहे, जी हजारो उपक्रम राबवते, त्यांच्या माध्यमातून रक्तदानाचा हा उपक्रम या ठिकाणी आज सुरू केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की भक्तीबरोबर ज्ञान जर निर्माण झालं तर त्यातून सामाजिक भान राहतं, आणि सामाजिक भान याचा अर्थ बाळासाहेब भारदे असं म्हणाले होते की ध्यान म्हणजे काय, तर भान हरपून ईश्वर भक्तीमध्ये लीन होणं म्हणजे ध्यान. पण ह्या ध्यानामध्ये देखील भान सामाजिक ठेवलं पाहिजे, आणि समाजामध्ये राहूनही तुम्हाला एकांत आणि भक्ती करता येते, किंबहुना प्रत्येक चराचरामध्ये ईश्वराचा अंश आहे ही श्रद्धा ठेवून हे विश्वस्त मंडळी काम करते, आणि त्या उपक्रमामध्ये आज आम्ही सगळे सहभागी झालेलो आहोत. माझं असंख्य म्हणजे भक्त तर करतातच मदत, म्हणजे त्याबद्दल काही वादच नाही, त्यांना सांगावं लागत नाही, पण ज्यांना हे माहीत नाही अशा लोकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं, सामाजिक भान ठेवावं, आणि आरोग्याची आपली सगळी जी नियमावली आहे त्याचं पालन करून या सगळ्या उपक्रमांच्यामध्ये आपण सहभागी व्हावं, याचा लाभही घ्यावा अशी मी आपल्याला प्रार्थना करतो. आणि सद्गुरू शंकर महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करून त्यांचं पुण्यस्मरण करून त्यांच्या प्रेरणेतून मानवी कल्याणाचं जे जे आम्हाला काही करता येईल ती प्रेरणा, शक्ती, बुद्धी, विचार सद्गुरू शंकर महाराजांनी आम्हाला द्यावा अशी विनम्र प्रार्थना करतो. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल मुजुमदार, मी रुबी हॉल क्लिनिक इथे ट्रान्सफ्युजन मेडिसिन डिपार्टमेंटची डिरेक्टर म्हणून काम पाहते, आणि आज मी सर्वप्रथम श्री जगद्गुरू शंकर महाराज समिती ट्रस्टचे सर्व ट्रस्टीज खेडेकरजी, सुरेंद्र वायकरजी आणि सर्वच ट्रस्टीजचे सर्वप्रथम आभार मानते की या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जे काही त्यांनी सेलिब्रेशन चे वेगळे विविध कार्यक्रम ठेवलेत त्यात रक्तदानाला त्यांनी अतिशय महत्त्व दिलेलं आहे. त्यात रक्ताचे नाते ट्रस्ट आणि त्याचे सर्वसर्वा राम मंगळजी, आपलं शंकर महाराज ट्रस्टमध्ये तर भावनिकही आणि आध्यात्मिकही कार्य आहे, तर या दोन्हीही अशा सामाजिक आणि आध्यात्मिक काम करणाऱ्या ज्या दोन संस्था आहेत, तर त्यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता रक्ताची उपलब्धता करून देण्यासाठी म्हणून हे जे अतिशय उत्तम असं नियोजन केलेलं आहे, म्हणजे रक्तदान शिबिरांसाठी तर मी त्यांचे आभार मानतेच, पण ससून रुग्णालयासारखं जे शासकीय रुग्णालय आहे की जिथे गोरगरिबांना ट्रीटमेंट मिळते, तर तिथं त्यांनी हे हेरलं की बाबा इथं ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो, तिथं व्हेंटिलेटर्सची आवश्यकता आहे, तसंच तिथे जे ॲडमिट झालेले रुग्ण आहेत तर रुग्णाला तर बेड मिळतो
रुग्णाला हॉस्पिटलकडून उपचार मिळतो, खाणंपिणं मिळतं, हाल होतात ते नातेवाईकांचे, तर त्यांना एक कपभर चहासुद्धा महाग पडतो पुण्यासारख्या ठिकाणी. तर तिथं चहाबरोबर त्यांच्या खाण्यापिण्याची नाश्त्याची सोय केली. तर अशा पद्धतीने एक त्यांनी सामाजिक भान फार चांगलं ठेवलेलं आहे आणि त्यासाठी मी ट्रस्टचे अभिनंदन करते. आणि भविष्यातही त्यांनी अशाच पद्धतीने एक सामाजिक जाणीव म्हणूया आपण, की सामाजिक जाणीव आहेत ना ते, जे एक चांगलं काम करत आहेत सर्व ट्रस्टीज, तर त्यांनी ते असंच करत राहावं आणि आमच्यातर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार. आपण शंकर महाराज मठात उभे आहोत. महाराजांच्या 75व्या समाधीच्या वर्षपूर्तीनिमित्त इथे आपण हे 6वं रक्तदान शिबिर घेतो आहे. माझ्याबरोबर ट्रस्टी जे हिरारेने खूप भाग घेतात रक्तदान शिबिरात, प्रताप भोसले आहेत. खरोखर कदाचित महाराष्ट्रातली ही एकमेव अशी संस्था आहे धार्मिक, की जे इतर इतकी सामाजिक कामं करताना देखील दर महिन्याला दुर्गाष्टमीला रक्तदान शिबिर घेते. अत्यंत आनंद होतो आहे. 5 शिबिरांमध्ये 663 भाविकांनी रक्तदान केलं आहे. आज देखील प्रकट दिने महाराजांचा, आज तर आमची अपेक्षा 250 लोक रक्तदान करतील. आता तुम्ही रोज पेपरला वाचतो किंवा आम्ही पण त्यात इन्व्हॉल्व असतो, कुठेही 3 दिवस पुरेल इतका पुरवठा नाही आहे. त्यामुळं मेनली ससूनला आपण रक्तदान देतो आहे, त्यांना 100 बॅग नक्की देणार आहे. त्याच्यावर रोबी हॉल आहे, आधार आहे. खरोखर ही गरज पूर्ण करायची असेल तर शंकर महाराजांच्या आशीर्वादाने आणि यांच्यासारख्या प्रतापदादांच्या सहकार्याने आपण हे नक्की यावर्षी 3000 बॅगचं टार्गेट ठेवलेलं आहे. खरोखर खूप आनंद होतो आहे. तुम्हाला नक्की सांगेल, मी या क्षेत्रात खूप वर्ष काम करतो आहे. राम बांगड 150 वेळा रक्तदान केलं आहे. पण एक नक्की सांगेल, महाराजांच्या कृपेने नक्कीच आपण पुणे जिल्ह्याचा तुटवडा दूर करू. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद पाहिजे. दादा आमच्या पाठीशी आहेतच.